काय म्हणायचं आहे ते तुम्ही मांडा, आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा, शिवसेना आज पाठीमध्ये येते टक्केवारी वाढवायला, आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा, लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठीमध्ये येते हे मी जाहीर करून टाकतो, आज जाहीर करतो. पण कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही यांना खेळवत राहताय, झुलवत राहताय. मराठा आणि ओबीसी आता एकमेकाच्या उरावरती बसवताय, हे पाप नका करू तुम्ही. कारण महाराष्ट्राची ताकद फोडूनच जे परके जिंकले होते ते याच ताकदीमुळे जिंकले होते, भांडण लावून. आणि मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहे, जसं संभाजीनगरचा पराभव हा माझ्या जिवारी लागलाय, कोकणातला लागलेला आहे, तसाच एक पराभव आपण महाराष्ट्र तरी विसरू शकत नाही, तो म्हणजे पानिपतचा, पानिपतचं युद्ध, पानिपतचं युद्ध. होय, आम्ही हरलो, दुर्दैवाने हरलो. म्हटलं तर आमच्याकडे अफाट सैन्य होतं, आणि जे काय माझ्या वाचनात आलंय त्या वाचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अशाच एका संध्याकाळी अहमदशाह अब्दाली, अहमदशाह त्याचं पण अहमदशाह होतं मी ठेवलेलं नव्हतं, हा केवळ योगायोग समजावा. अब्दाली तिकडनं लांबून बघत होता मराठ्यांचं सैन्य पसरलेलं, अथांग समुद्रासारखं सैन्य, आणि संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. अब्दालीचे खबरे येऊन अब्दालीला सांगत होते की शहनशहाजी काय त्याला म्हणत असतील ते असतील, उद्याचं युद्ध आपल्याला अवघड आहे. हे म्हणे मराठे संख्येने आपल्यापेक्षा भारी आहेत, नुसते भारी नाही तर हे पराक्रमी आहेत, हे जिद्दी आहेत, ह्यांचं घोडदळ एवढं आहे, ह्यांच्याकडे तलवारबहादर एवढे आहेत, ह्यांचा तोफखाना एवढा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इथले स्थानिक आहेत, आपण बाहेर न आलो आहे, आपल्याला माहीत नाही दऱ्याखोऱ्यामध्ये लढायचं कसं, आपल्याला माहीत नाही उद्याचं युद्ध आपण हरणार. आणि अब्दाली शांत बघता, अब्दाली फक्त बघत होता, आणि शांतपणाने त्यांनी विचारलं की या समोर ज्या धुराच्या रेषा दिसतात त्या काय आहेत, ह्या कसल्या रेषा आहेत. आणि त्या खबऱ्यांनी सांगितलं की ते म्हणे हे मराठे आहेत, 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले आहेत, यांच्या चुली हे एकमेकाबरोबर जेवायला बसत नाहीत. आणि अब्दाली एकच शब्द बोलला, उद्याचं युद्ध आपण जिंकलं. सगळे म्हणाले कसं शक्य आहे, तुम्हाला एवढी सगळी आम्ही माहिती दिली तरीसुद्धा तुम्ही सांगताय. आणि अब्दाली जे बोलला ते लक्षात ठेवा, त्यांनी एकच वाक्य सांगितलं, जे जेवायला एकत्र येत नाहीत ते मरायला एकत्र येऊ शकत नाहीत, लढायला एकत्र येऊ शकत नाहीत. औरंगजेब सुद्धा हेच म्हणून गेलेला आहे, औरंगजेबाने सुद्धा आपल्या मराठ्यांचं हेच वर्णन केलं, मराठा म्हणजे संपूर्ण 18 पगड जाती जमातीत विखुरलेला माझा मराठी. स्वतः औरंगजेब म्हणालेला आहे की ह्या पहाडी मुलकात हे मराठे पराक्रमाच्या बाबतीत तमाम दुनियेला भारी आहेत. अरे इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही, इथे तर गवताला सुद्धा भाल्याची पाते फुटतात, एवढे सगळे मर्द आणि लढवय्ये मराठे आहेत. फक्त म्हणे इथे दुहीची बीज खडकावर नुसती भिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि एवढी फोफावतात की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपलं वर्णन, हे आपली बलस्थानं कोणती आणि कमकुवत स्थानं कोणती, ही इतिहासामध्ये अब्दाली आणि औरंगजेबाने सांगून ठेवले. तेच आत्ताच्या घडीतले औरंगजेब आणि अब्दाली मराठी माणसामध्ये भेट करून समाजात आगी लावून जर माझ्या महाराष्ट्राची, शिवप्रभूंच्या महाराष्ट्राची वाताहत करत असतील तर मी गप्प बसू शकत नाही. हे समजून घ्या जरा. आपण सगळे एकत्र आलो तर आपली जी ताकद होईल. अरे कालच्या निवडणुकीमध्ये आपण यांना 40-9 वरती आणलं, जर तमाम महाराष्ट्र एकवटला तर यांना शून्यापेक्षाही खाली देऊ आपण. किती दिवस तुम्ही यांच्या पोळ्या भाजायला देणार तुम्ही? म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आवाहन आहे, अगदी जरांगे पाटलांना आवाहन आहे, ओबीसीला आवाहन आहे, सगळ्या धनगरांना आवाहन आहे की कृपा करा, एकमेकात भांडू नका, आपण एकत्र या. आता एक 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये सगळे विश्वविजेता संघ आल्यानंतर जी गर्दी उसळली होती तुम्ही पाहिलं, दृश्य पाहिलं, जरा जरा थांबा बसा माझं होऊ द्या, दृश्य पाहिलं तुम्ही, लाखो लोक रस्त्यावरती होती,